येत्या 20 एप्रिल रोजी शिकारी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होतोय. या चित्रपटात अभिनेत्री नेहा खानचे बोल्ड सीन्स सध्या चर्चेचा विषय ठरतोय. पण मंडळी, याआधी अनेक मराठी तारकांनी बोल्ड होत आपल्याला एंटरटेन केलंय. आपण जाणून घेऊयात अशा कोणत्या हिरोईन्स आघाडीवर होत्या. यापैकी पहिलं नाव आहे अर्थातच सई ताम्हणकरचं. नो एंट्री चित्रपटातील बिकिनीवर तिचा अवतार आणि जलवे घायाळ करणारे होते. या चित्रपटापासून तिची पडद्यावरची छबी ओळख बदलायला सुरुवात झाली. विशेष म्हणजे हंटर सिनेमात एक पाऊल पुढे टाकत तिनं साकारलेली ज्योत्सना भाभीचं कॅरेक्टर तिच्या आत्तापर्यंतच्या डॅझलिंग रोल्स पैकी एक होत. यानंतरचं नाव आहे नेहा महाजनचं. द पेंटेड हाऊस मध्ये तिने दिलेला मोस्ट बोल्ड सीनमुळे वादंग माजला होता. लीक झालेल्या त्या सीनमुळे तर नेहावर टीकेचे झोड उठलेले. पण नेहानं स्क्रिप्टच्या मागणीनुसार आपण ही व्यक्तिरेखा साकारल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. त्याशिवाय ऍक्ट्रेस राधिका आपटेने अनेक हिंदी सिनेमात काम केलेलं आहे. हंटर आणि पार्ट चित्रपटात तिचा बोल्ड लुक होताच पण ती पडद्यावरील अशा रोलचा चेहरा बनली. तर अभिनेत्री गायत्री सोहम सुद्धा मराठी फिल्म्स मधील पदार्पणातच रसिकांना घायळ करून गेली. सौरभ गोखले सोबत स्क्रीन शेअर करताना तिचा प्रेझेन्स खूपच कम्फर्टेबल वाटला. तसंच शटर सिनेमात सोनाली कुलकर्णीनं वैश्येचं कॅरेक्टर साकारून तिच्या फॅन्सना आश्चर्याचा धक्का दिला होता. पण या भूमिकेमुळे तिच्यातील एक सशक्त अभिनेत्रीचं दर्शन घडलं. आता 20 एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या शिकारी सिनेमात कश्मीरा शहा आणि नेहा खानचे हॉट जलवे पाहायला मिळणार आहेत. काय वाटतं आपल्याला, या दोन अभिनेत्री आधीच्या अभिनेत्रींच्या अदाकारीला तगडी टक्कर देऊ शकतील? नक्की सांगा आपले व्ह्यूज या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट सेक्शन मध्ये. अँड कीप वॉचिंग मराठी शोबज़.